शासकीय रेखा कला ड्रॉइंग ग्रेड परीक्षा म्हणजेच एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षा राज्याचं कला संचालन दरवर्षी आयोजित करत असते, ज्यामध्ये राज्यातील हजारो विद्यार्थी सहभागी होतात. ही परीक्षा 2 दिवस चालणारी असते. प्रत्येक दिवशी 2 पेपर घेण्यात येतात. पहिल्या दिवशी स्थिरचित्र आणि स्मृतिचित्र. स्थिरचित्र म्हणजेच स्टील लाईफ, स्मृतिचित्र म्हणजेच मेमरी ड्रॉइंग. स्थिरचित्रामध्ये विद्यार्थ्यांसमोर वेगवेगळे ऑब्जेक्ट्स म्हणजेच वस्तू ठेवण्यात येतात, ज्यामध्ये मानवनिर्मित आणि नैसर्गिक वस्तूंचा समावेश असतो. विद्यार्थी ज्या ठिकाणी बसलेला आहे त्याला ज्या प्रकारे ते वस्तू दिसत आहेत, ज्या प्रकारे त्यावरती सावली पडत आहे, त्याची शेडिंग वगैरे क्रिएट होत आहे, त्यानुसार त्याला ते चित्र काढायचं असते आणि त्यामध्ये रंग भरायचे असतात. प्रत्येक पेपरसाठी 3 तासांचा कालावधी देण्यात येत असतो. त्यामध्ये सुरुवातीला काही वेळेत विद्यार्थी रेखाटन करून रंग भरण्यासाठी सुरुवात करू शकतात. त्यानंतर दुसरा पेपर म्हणजे स्मृती म्हणजेच मेमरी ड्रॉइंग. यामध्ये 2 ते 3 विषय विद्यार्थ्यांना वेळेवरती देण्यात येतात आणि त्यापैकी एकावर त्यांना त्यांची कल्पना शक्ती वापरून एक मेमरी ड्रॉइंग तयार करून या पेपरमध्ये करावं लागतं. तर मेमरी ड्रॉइंगमध्ये मुख्यत्वे 4 ते 5 मनुष्यकृती म्हणजेच ह्युमन फिगर चा समावेश असणं आवश्यक असतं. त्यानंतर हे चित्र जे फिगर्स असतात चित्रामधले ते उठून दिसले पाहिजे, ही या चित्राची खासियत असते. जर छोटे असले तर त्या चित्राला जास्त ग्रेड देण्यात येत नाही. तर चांगला ग्रेड पाहिजे असेल तर चित्र हे उठावदार दिसलं पाहिजे. या पेपरमध्ये मुख्यत्वे करून विद्यार्थ्याची कल्पनाशक्ती बघण्यात येते, त्यावरती जोर देण्यात येतो. दुसऱ्या दिवशीचे 2 पेपर म्हणजे संकल्पचित्र म्हणजेच डिझाईन आणि भूमिती म्हणजेच ज्योमेट्री. ज्योमेट्री या विषयामध्ये अक्षर लेखन म्हणजेच लेटर रायटिंग हे सुद्धा इन्क्लूड असतं, समाविष्ट असतं. तर संकल्पचित्रामध्ये विद्यार्थ्यांना एक आकार देण्यात येतो, जसं की हाफ सर्कल, अर्धवर्तुळ किंवा चौरस. त्याची लांबी उदाहरणार्थ 18 बाय 18 सेंटीमीटर किंवा 18 सेंटीमीटर डायमीटर असलेला अर्धवर्तुळ असं विद्यार्थ्यांना एक शेप देण्यात येतो आणि त्या शेपच्या आतमध्ये वेगवेगळे प्रकारचे शेप देण्यात येते दिले जातात, जे की त्यांना त्यांची मांडणी करावी लागते. तर ते शेप्स उदाहरणार्थ सर्कल, ट्रायंगल, स्क्वेअर, रेक्टँगल किंवा वलयदार रेषा, त्याचप्रकारे काही नैसर्गिक शेपसुद्धा त्यांना त्यामध्ये देण्यात येतात, जसं की पान, फूल, फळ या प्रकारे. तर अशा सगळ्या आकृतींना विद्यार्थ्यांना त्यामध्ये मांडावं लागतं आणि त्यामध्ये रंगभरण करावं लागतं. तर रंगभरण करण्यासाठी विद्यार्थी जलरंग किंवा पेन्सिल कलर्स या प्रकारचे कलर्स वापरू शकतात. शेवटचा पेपर म्हणजे भूमिती. भूमिती पेपरमध्ये विद्यार्थ्यांना रेषाखंडाला दुभाजणे किंवा एखादा कोन काढून त्याला दुभागणे किंवा त्याचे समान 4 भाग करणे. भूमितीमध्ये समाविष्ट असलेला विषय म्हणजे अक्षरलेखन. अक्षरलेखनामध्ये विद्यार्थ्यांना एक शब्द दिला जातो, त्या शब्दाला विद्यार्थ्यांना मराठी किंवा इंग्रजी भाषेमध्ये पेपरवरती काढायचं असते. परंतु तो तसाच्या तसा न काढता त्यामध्ये स्वतःची कल्पनाशक्तीचा उपयोग करून त्याला जास्तीत जास्त कलात्मक कसं करता येईल यावर भर दिला जातो. उदाहरणार्थ जर कलाकार हा शब्द असेल तर कलाकार शब्द काढताना विद्यार्थी त्या शब्दाच्या अवतीभोवती कलाकाराशी निगडीत ब्रशेस, कलर्स, कलर पॅलेट या प्रकारच्या वस्तू काढू शकतात. जर निसर्ग विषय असेल तर निसर्ग शब्द काढताना त्या निसर्ग शब्दामध्येच झाड, वेली, पाने, फुले अशाचा उपयोग करून त्याला जास्तीत जास्त कलात्मक करू शकतात. या शब्दाला आणि त्या काढलेल्या कलात्मक गोष्टींना विद्यार्थ्यांना रंग भरायचं, रंग भरण्याची त्यामध्ये गरज असतेच. चला,